बातमी आहे नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची। सध्याच्या काळात नागरिकांच्या आरोग्याच्या हिताच्या गोष्टी पालिकेने आणि प्रभागातील नगरसेवकांनी करणं अत्यंत गरजेचं आहे, कारण कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव त्याचबरोबर इतर आजार हे भागात असलेल्या गटार ड्रेनेज यामुळे रोगराई वाढण्यास मदत होऊ शकते। हा संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रभाग क्रमांक 12 येथील सुखदा हाऊसिंग सोसायटीच्या मुख्य रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून ड्रेनेज लाईन काही कारणास्तव ब्लॉक झाली होती। नगरसेवक राजेंद्र पवार यांनी ती श्रीरामपूर नगरपालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी यांच्या सहाय्याने वेळीच समस्या दूर केली आणि नागरिकांना होणारी असुविधा दूर केली आहे। तर यावेळी पाहूयात काय सांगतात याबाबत नगरसेवक राजेंद्र पवार। गेल्या बऱ्याच दिवसापासून सुद्धा हाऊसिंग सोसायटीच्या या रोडवरती भुयारी गटारीच्या बाजूने जरा पाणी निघून आणि जनतेमध्ये जरा समस्या निर्माण झाली होती। त्यामध्ये नगराध्यक्ष अनुराधाताई अधिक आणि याचे नगरपालिकेचे मुख्य अधिकारी गणेशजी शिंदे यांनी एक स्पेशल अशी टीम या ठिकाणी पाठवली। आज आम्ही सकाळी 9 वाजल्यापासून आता बराच वेळ झाला आहे, आम्ही सर्वजण आज न जेवण करता आज उन्हामध्ये आणि आता संध्याकाळ पण झाली आहे असं पूर्ण वेळ देऊन या ठिकाणी हा जो प्रॉब्लेम होता भुयारी गटरचा थोडासा झालेला, तो प्रॉब्लेम आता या ठिकाणी जवळजवळ 90% सॉल्व झाला आहे आणि भागामध्ये नागरिकांच्या समस्या ज्या आहेत त्यांना ते सोडवणं हे प्रथमदर्शीनी माझ्या दृष्टिकोनातून त्याला महत्त्व दिलं पाहिजे। कोरोना आहे, कोविड आहे, परंतु मी माझ्यासारखा नगरसेवक जर घरात बसून राहिला आणि जनतेच्या समस्येकडे दुर्लक्ष केलं तर समस्या अजून आरोग्याच्या वाढू शकतात। त्या दृष्टिकोनातून माझी काही सहकारी पण या ठिकाणी आहेत आणि नगरपालिकेचा या आरोग्य विभागाची एक टीम की जी सक्षमपणे श्रीरामपूर शहराचं आरोग्य सांभाळते त्यांच्यासोबत आता हे काम चालू आहे। काम संपल्याच्या नंतर मग रात्रीचे 12 जरी वाजले तरी आम्ही थांबणार आहोत, पण काम संपूर्णच घरी जाणार आहोत असा आम्ही सर्वांनी आज निर्धार केलेला आहे।